दारू विक्रेत्याजवळ चुगली केली म्हणून डोंबिवलीजवळील सोनारपाडा गावात एका इसमाची हत्या करून त्याच्या आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी इमारतीच्या मागील खिडकीतून बाहेर फेकणाऱ्या दोन इसमांना मानपाडा पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना अत्यंत शिताफीने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अवघ्या 2 तासात अटक केली आहे. राजेश रामवृक्ष सहाने उर्फ केवट वय वर्ष 38 राहणारा तिवारी टोला भटन ददन देवारिया उत्तर प्रदेश असे मयत इसमाचे नाव आहे. राजेश हा डोंबिवली शहरात मिळेल त्या ठिकाणी बिगारीचे काम करीत होता व त्यास मिळेल त्या ठिकाणी तो झोपत होता. तो दादू मटू जाधव उर्फ पाटील वय वर्ष 45 राहणारा साई श्रद्धा इमारत गावदेवी मंदिरासमोर सोनारपाडा डोंबिवली पूर्व याच्यासह कधी कधी दारू पीत होता. राजेश याने ते दारू पीत असलेल्या ठिकाणी आरोपी दादू जाधव व विनोद पडवळ यांच्या विरुद्ध चुगली केली. ही गोष्ट दोघांना समजल्यावर त्यांनी संगनमत करून त्याला दादू जाधवच्या साई श्रद्धा बिल्डिंग मधील खोलीत नेले. तेथे त्यास दारूवाल्या चुगली का करतो यावरून त्यांच्यात वाद झाला व त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने दादू जाधव व विनोद यांनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने राजेशला मारहाण केली. या मारहाणीत राजेशाचा जागीच मृत्यू झाला. तो काही हालचाल करीत नसल्याचे पाहून त्यांनी खिडकीमधून बिल्डिंगचे खाली राजेशचा मृतदेह फेकून दिला. दुसऱ्या दिवशी साई श्रद्धा इमारतीच्या खाली एक इसम मृत अवस्थेत पडल्याचे रहिवाशांना दिसले. तात्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब पवार पोलीस निरीक्षक अतुल लंबे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे पोलीस हवालदार राजकुमार खिलारे पोलीस हवालदार शिरीष पाटील पोलीस हवालदार सुनील पवार पोलीस हवालदार दीपक गडगे पोलीस हवालदार विकास माळी पोलीस नाईक शांताराम कसबे पोलीस नाईक प्रवीण किनरे पोलीस नाईक यल्लप्पा पाटील पोलीस नाईक देवा पवार पोलीस नाईक अनिल घुगे पोलीस शिपाई अशोक आहेर पोलीस शिपाई विजय आव्हाड पोलीस शिपाई विनोद ढाकणे पोलीस शिपाई महेंद्र मंझा आदींच्या पथकाने तपास सुरू केला असताना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने सदर हत्या ही आरोपी दादू जाधव व विनोद पडवळ यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनी चुगली केल्याच्या रागातून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. रामवृक्ष राजेश नाम के व्यक्ति का मर्डर हुआ है. सोनारपाड़ा में साई श्रद्धा बिल्डिंग फ्लैट नंबर 203 में यह हादसा हुआ है. उसके दो दोस्त एक दादू और मटू जाधव और दूसरा विनोद पडवळ ये दोनों ने उसका मर्डर किया है. तीनों ही एक दूसरे के दोस्त हैं, एक साथ पार्टी करते हैं. ये दोनों ने जो डेथ पर्सन है वो हमारे बारे में दारू कुत्ते वाले को उल्टा सुल्टा बता के बदनामी करता है. ये रीजन दिमाग में पकड़ के लकड़ी के डंडों के से सर पे मार के राजेश का मर्डर किया है और बॉडी दूसरे माले से नीचे फेंका था. कोई क्ल्यू नहीं था. 2 घंटे में मानपाड़ा पुलिस स्टेशन के सीनियर इंस्पेक्टर बागड़े और उनका टीम तुरंत 2 घंटे में दोनों आरोपियों को अरेस्ट किया है. आगे की तहकीकात PI लंबी कर रहे हैं.